ग्रामदैव श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आल्याने विविध विभागातील अधिकाऱ्यांनी नियोजनासाठी मंदिर परिसराची पाहणी सुरू केली आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा दृष्टिक्षेपात असून त्यानिमित्त मंदिर समितीच्या वतीने काही नियोजन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने देखील या मंदिर परिसराची पाहणी केली आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या विषयाची माहिती करून घेतली. सकाळी पोलीस उपायुक्त बापूसाहेब बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त आर एन चोपडे, एम एस सावळे, पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आला असून हे चालू आहेत की नादुरुस्त आहेत याबाबतही मंदिर समितीच्या सदस्यांकडून माहिती करून घेतली. त्याच्या निमित्ताने समन्वय समितीची एक बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अनुषंगाने प्रगती वगैरे काय आहे त्याचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये पोलीस विभाग, महापालिका आणि इतर सर्वच विभाग तसंच यात्रा कमिटी यांच्या त्यांनी काय काय तयारी केली आहे किंवा कशी करणार आहेत त्याची एक जनरल माहिती देण्यात आली होती सर्वच विभागाने. याशिवाय यात्रा कमिटीने स्वतःहून पण काही पॉझिटिव्ह स्टेप्स घेतलेले आहेत ना. जे काही भक्त येणार आहेत त्यांच्या सुरक्षितेसाठी स्वतःहून फायर एक्स्टिंग्विशर उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलं आहे. शिवाय विमा काढल्याचं वगैरे काढण्यात येणार आहे त्याचं सांगितलेलं आहे. खूप चांगल्या स्टेप्स आहेत. त्याच्या अनुषंगाने, त्या बैठकीच्या अनुषंगाने डी सी पी सर आहेत आणि आपली सर्व समिती आणि यात्रा कमिटी यांच्या अनुषंगाने होम मैदान आणि या परिसराची पण अक्षता सोळा जिथं होत होते ठिकाण, शिवाय इथं मंदिर, या सर्वांची पाहणी करण्यात आलेली आहे. आणि सर्व व्यवस्था कशी करण्यात येणार आहे काय त्याचा एक आढावा घेण्यात आलेला आहे. तयारी सर्व व्यवस्थित सुरू आहे. त्याच्यामध्ये कोणतीही अडचण कोणाकडूनही येणार नाही. आणि या समन्वय समितीमध्ये यात्रा कमिटी असेल किंवा इतर प्रशासकीय विभाग असतील त्याच्यामध्ये सर्व समन्वयातूनच चालू आहे. त्याच्यामुळं यात्रेच्या नियोजनामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. बांगरसाहेब पहिलंच वर्ष आहे, त्यांना सगळ्या ह्या गोष्टी नवीन आहेत. तरी सगळ्यांचं सहकार्य मित्र आम्हाला सर्वांना सहकार्य करतील. आणि यंदाच्या वर्षी होम मैदान जे आहे ते स्मार्ट सिटी अंतर्गत तिथं खूप अनेक सुधारणा झालेल्या आहेत. आणि आम्ही महापालिकेला, प्रशासन यंत्रणेला सगळ्यांना आम्ही सूचना केलेली आहे की तिथं काय ज्या काही सुधारणा होतील त्याला आम्ही अजिबात धक्का लावणार नाही. शहराचं सौंदर्य आम्ही आबादित ठेवू आणि त्याला अनुषंगाने आमचे जे काही ट्रॉल्स वगैरे आहेत त्याची उभारणी करू. धार्मिक पूजा तर तिथं होतातच. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या निर्विघ्नपणे पार पाडू. याच्यामध्ये आम्हाला महापालिका, पोलीस खाते, पी डब्ल्यू डी, इतर अनेक स्वयंसेवी संस्था त्यांचं सहकार्य खूप मोठं लागतं. आवश्यकतेनुसार आणखीही काही सीसीटीव्ही लावता येतील का याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही पोलिसांकडून मंदिर समितीला देण्यात आल्या. यात्रा 2019 अनुषंगाने सिद्धेश्वर मंदिर यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी या अनुषंगाने सर्व मंदिर कमिटी, यात्रा कमिटी, त्याचबरोबर सर्व प्रशासकीय विभाग आज संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यामध्ये पूर्वतयारीचा प्रत्येक विभागवार आढावा घेण्यात आला. मंदिर कमिटीनंही सुरक्षिततेच्या अनुषंगानं जागोजागी पोलिसांनी निर्देश दिल्याप्रमाणे सीसीटीव्ही बसवणे, त्याचबरोबर फायर एक्स्टिंग्विश बसवणे, त्याचबरोबर व्यवस्थितपणे मजबूत स्वरूपामध्ये बॅरिकेटिंग करणे आणि जागोजागी महत्त्वाचं म्हणजे चारी गेटला पोलिसांसाठी चौकी उभारणे अशा प्रकारच्या या गोष्टी समन्वयामधून पुढे आलेल्या आहेत. त्याचबरोबर ही यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्वजण समन्वयामधून व्यवस्थितपणे पुढे येणार आहेत. पार्किंग व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, सीसीटीव्ही, त्याचबरोबर कुठलेही मालमत्तेविरुद्धचे गुन्हे घडणार नाहीत या अनुषंगानं पोलिसांनीही व्यवस्थितपणे सर्व सुरक्षा बाबींविषयक आढावा घेतलेला आहे. आणि निश्चितपणे सर्वांच्या प्रयत्नांमधून ही यात्रा निर्विघ्नपणे पार पाडणार आहे.